डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तीनही आरोपी महिला डॉक्टर्सचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळण्यात आलेला आहे. डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणाच्या 5 वर्षानंतर मुंबई सत्र न्यायालयानं यासंदर्भातला निर्णय दिलेला आहे. नायर रुग्णालयात जातीवाचक टिप्पणी करून छळ करत आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा सहकारी महिला डॉक्टर्सवर आरोप आहे. दोषमुक्तीचा अर्ज फेटाळताना डॉक्टर अंकिता खंडेलवाल, डॉक्टर हेमा आहुजा आणि डॉक्टर भक्ती मेहर या आरोपींना प्रत्येकी 25,000 दंड ठोठावण्यात आलेला आहे. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे दंडाची ही रक्कम पायलची आई आबेदा तडवी यांना देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तब्बल 5 वर्षानंतर मुंबई सत्र न्यायालयानं यासंदर्भातला निर्णय दिलेला आहे. तीनही आरोपींना प्रत्येकी 25,000 दंड देखील ठोठावण्यात आलेला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.